हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत रामलिंग येथे आणि रामलिंग हे स्थळ हातकणंगडेपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे डोंगराच्या एका पायथ्याशी वसलेलं आहे आणि इथे असे ज्योतिर्लिंग असे स्थापन केलेले आहे. मंदिराच्या भोवती असे विविध जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची अशी स्थापना केलेली आहे आणि डोंगरातून पाझरणारे जे पाणी आहे ते या लिंगाच्या साईडून या कुंडात जमा होते आणि श्रावण सोमवारमध्ये ह्या प्लेसला खूप गर्दी असते. भगवान महादेवाचं हे ठिकाण म्हणून ओळखलं जातं, असं पवित्र असं ठिकाण आहे. आणि हे समोर जे बघताय हे रामलिंग येथील मुख्य मंदिर आहे आणि हे मंदिर एका गुहेत आहे, म्हणजेच गुहा खोदून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता की पाणी भरपूर असे टिपकत आहे आणि बाजूला पाहू शकताय की असे पुरातत्व ज्या मूर्ती आहेत त्यांची विधिवत पूजा केलेली आहे. समोर गणपतीची मूर्तीसुद्धा आहे आणि तुम्ही पाहू शकता हे असे पवित्र शिवलिंग आहे आणि या पवित्र शिवलिंगावर या गुहेत जे झिरपणारे पाणी आहे ते कंटिन्यू असे पडत असते. आणि आता मी पुजारी काकांशी बोललो होतो तर त्यांनी सांगितले की वर्षभर असे पाणी हे टिपकत असते, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये हे कंटिन्यू पाणी या गुहेमध्ये आणि शिवलिंगावर असे झिरपत असते आणि अतिशय पवित्र असे हे स्थळ आहे. आणि या स्थळाला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मंदिर ओपन असतं, त्यामुळे तुम्ही येथे नक्की भेट देऊ शकता. आणि या गुहेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया तर काका, या पवित्र शिवलिंगाबद्दल थोडी माहिती सांगा. ते म्हणजे राम मंदिर येथे वनवासाला आला. हां, मग ताण लागली म्हणता बांग मारला त्यांनी, तिथे शंकर पार्वती उगम झाली. ही पार्वती आणि हे शंकर हे आपण हेच करतो. हां, याची पूजा करतात. साधारण किती जुनी आहे ही गुहा? रामाच्या काळातली आहे. रामाच्या काळातली आहे. ओके. आणि सध्या याचं जे व्यवस्थापन आहे इथले ट्रस्ट करतं का? ट्रस्ट म्हणजे सरकार नाहीच होईल. सरकार नाही, तुम्हीच म्हणजे जे आम्ही साफसफाई साफसफाई. साधारण किती वर्षापासून तुम्ही सेवा करता येते? आमचे किती 4-5 पिढ्या झाल्या. 4-5 पिढ्या तुमच्या इथे सेवा करताय. आणि याचा वार्षिक सण कधी असतो? श्रावण महिना आणि महाशिवरात्री. महाशिवरात्रीला त्यावेळेला इथे जत्रा भरते. जत्रा भरते श्रावण महिन्यात 11 महिनाभर आणि महाशिवरात्री 1 ला. धन्यवाद काका या माहितीबद्दल. आणि तू समोर बघू शकता ही पार्वतीची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे आणि स्वयंभू आहे आणि ही शिवलिंग आहे त्याची स्थापना केलेली आहे. आणि काकाने जसं सांगितलं त्याप्रमाणे या याचा या गुहेचा इतिहास पण असा इथे आहे आणि खूप अशी ऐतिहासिक हे स्थळ आहे आणि धार्मिक स्थळ असा त्याचा महत्त्वाचा उल्लेख पुरातत्व खात्यामध्ये पण रेकॉर्डमध्ये असेल आणि तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. या मंदिरात अशी 2 नंदी आहेत आणि या नंदीचा वरचा जो मंडप आहे त्याची अशी ही रचना आहे आणि अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे आणि खूप मोठ्या मोठ्या शेळा अशा एकमेकावर स्थिरावून हे मंदिर असे बनवलेले आहे. कारण या मंदिरात कुठेही जॉईंट वगैरे दिसत नाही किंवा कोणतेही सिमेंट किंवा कोणतेही ॲडिसिव्ह असे वापरलेले असे काही दिसत नाही, म्हणजेच हा एक भारतीय शिल्पकलेचा अत्यंत असा देखणा नमुना असेल. आणि तुम्ही या प्लेसला नक्की भेट द्या. तुम्ही गुगल मॅपवर रामलिंग असे सर्च जरी केले तरी तुम्हाला या गुगल मॅपचे मधील या प्लेसचे कोऑर्डिनेट भेटून जातील आणि तुम्ही या प्लेसला नक्की भेट द्या. आणि अतिशय सुंदर अशी ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये तुम्ही पाहू शकता खूप अशा जुन्या ऐतिहासिक इथे
दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत, शिवलिंग आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता गणपतीची मूर्तीसुद्धा आहे आणि पूर्ण गुहा या डोंगराच्या खालच्या बाजूला बसलेली आहे आणि ती वर्षभर असे पाझरणारे पाणी आहे, त्यामुळे या गुहेत खूप असा थंडावा आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात हे बघण्यासारखं ठिकाण आहे, तर तुम्ही या प्लेसला नक्की भेट द्या. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि तुम्हाला असे दिसून येते की वरच्या बाजूचा हा डोंगर आहे, डोंगराच्या बरोबर पायथ्याशी ही गुहा आणि हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे आणि आजूबाजूला जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांची पण स्थापना केलेली आहे आणि श्रावण महिन्यात या प्लेसला भरपूर लोक भेट देत असतात, कारण श्रावणात या प्लेसला खूप असे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशीसुद्धा या ठिकाणी जत्रेचं आयोजन केले जाते, त्यामुळे या अशा ऐतिहासिक आणि अनएक्सप्लोअर प्लेसला तुम्ही नक्की भेट द्या. मंदिराच्या परिसरात तुम्ही असे पाहू शकता असे भग्न अवस्थेतले नंदीचे जे मूर्ती आहेत ते आहे. मंदिराचा जो डाव्या साईडचा भाग आहे त्या भागात हे अशा काळ्या पाषाणावर कोरलेल्या मूर्तींचे अवशेष ठेवलेले आहेत. मे बी त्या काळात त्या अवशेषावर खूप सुंदर अशी किंवा देखणी डिझायनिंग असेल, परंतु कालांतराने यावरची डिझाईन आता नष्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता, परंतु त्या काळात याचे खूप असे महत्त्व असेल, परंतु काळाच्या ओघात या आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.